सहलो फ्रेंड पुन्हा एकदा स्वागत तुमच्या आमच्या विद्युत फूड सेंटरमध्ये। आपली जी आजची रेसिपी करणार आहोत, तुम्हाला बनाना चीज टोस्ट। तुम्ही सर्वांनी चीज टोस्ट नक्कीच खाल्ला असेल, पण आपली जी आजची रेसिपी आहे बनाना चीज टोस्ट, डिफरंट रेसिपी आपण करणार आहोत। तर बघू आपण आपल्या रेसिपी झाल्या त्याची रेसिपी कशी आहे ते। तर ही होती आपल्याची रेसिपी बनाना चीज टोस्ट। तर बघूया साहित्य त्याची कृती काय आहे, चला आपल्याला किचन बघायला। हॅलो फ्रेंड्स, स्वागत तुमचं आमच्या किचनमध्ये। आपली जी आजची रेसिपी पण करणार आहोत, तुम्हाला बनाना चीज टोस्ट। तर बघा साहित्य काय काय येते। इथं मी ब्रेड घेतलेलं आहे, तर बनाना घेतलेला, बेसिकली केळी घेतलेली आहे आपण तीन, तर बटर घेतलेलं आहे, तर मी चीज घेतलेला आहे मोजरेला चीज, ते आपण बारीक तुकडे करून घेतले आहेत, कट करून घेतलेला आहे। चॉकलेट सिरप घेतलेला आहे, इथं काजू आणि बदाम घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये। तर आपलं सर्व साहित्य आहे बनाना चीज टोस्टसाठी। तर बघू आपली कृती कधी लावूया कृतीकडे। तर फ्रेंड तुम्ही बघू शकता मी कृती सुरू करतो आहे। आता मी आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यात आपण जे काजू बदाम घेतले ते मी मिक्सरला फिरून घेणार आहोत, म्हणजे पावडर करून घेणार आहोत। फ्रेंड तुम्ही बघू शकता मग असे जे काजू आणि बदाम घेतलेले त्याची पण पावडर करून घेतलेली आहे। तर आता आपण केळी घेतलेली आहे, आपण केळी सोलून घेतो आहे। तर फ्रेंड तुम्ही बघू शकता आम्ही केळी घेतलेली आहे, आता कापून घेतो आपण मीडियम साईजमध्ये। तर फ्रेंड तुम्ही बघू शकता आपण जी केळी आहे पूर्णपणे कापून घेतलेली आहे बारीक साईजमध्ये। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेतो। तर बघू शकता मी एक ब्रेडची स्लाइस घेतलेली आहे, आता म्हणून त्याला बटर लावून घेतो वरून एका बाजूला। तर आपलं बटर लावून झालेलं आहे त्या ब्रेडला, वर आपण जे मागाशी केळी कट करून घेतली त्याचे आपण पीसेस ठेवतोय। आपले पीसेस ठेवून दिले केळीचे, तर मग आपण जी पावडर करून घेतली होती काजू पावडर, तोर आपण टाकतो याच्यामध्ये। आपण जे चीज घेतलेलं होतं ते पण वरून टाकतोय। आता बेसिकली आपण मोजरेला चीज घेतलेला आहे, तुम्ही पण नक्कीच ते यूज करा मोजरेला चीज, तुम्हाला इझिली मिळून जाईल बाजारात। तापले झालेलं आहे बघू शकता तुम्ही, ठेवून बघू शकता मी साईडला गॅस चालू केलेला आहे। आता गॅसवर तुम्ही एक पॅन ठेवणार आहोत, पण त्या पॅनला बटर लावून घेतोय वरून। बघू शकता आपण पॅनला बटर लावून घेतोय सर्व बाजूने। मग असे पण जे ब्रेडचं भरून घेतील ते आता ठेवलेलं आहे, तर आपण त्याला फ्राय करून घेतोय। तुम्ही बघू शकता मी ते काढून घेतोय, आपला गॅस चालूच आहे। तर आपण आता पॅनमध्ये एक जाळी ठेवणार आहोत, म्हणजे मग अशी काढून घेतलं ब्रेड तर वरून ठेवतोय त्याच्यामध्ये। तर बेसिकली आपलं जे वरतून टाकलेलं चीज आहे ते आपण मेल्ट करून घेणार आहोत झाकण ठेवून। आपण याच्यावर झाकण ठेवतोय 5 मिनिटासाठी। आता आपण चेक करतो आपला टोस्ट झाला की नाही। तुम्ही बघू शकता चीज पूर्णपणे वितळलेला आहे, मेल्ट झालेला आहे। आता एका प्लेटमध्ये काढून घेतो ते।
तो तुम्ही हे सर्विंग प्लेटमध्ये करून घेतोय का सर्व? तो फ्रेंड तुम्ही बघू शकता आपली जी रेसिपी बनाना चीज टोस्ट झालेली आहे। तर नक्की तुम्ही रेसिपी घर एकदा ट्राय करून बघा आणि नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये कशी झाली ते। तर नक्कीच ट्राय करा बनाना चीज टोस्ट। तो होप सो गाइस तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडली असेल। नक्की रेसिपी घर एकदा तुम्ही ट्राय करून बघा, नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये कशी झाली ते। आणि जाणा गोदलेला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। तर असाच काही रेसिपीसाठी चॅनल विद्युत फूड सेंटरला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटू आपण पुढच्या वेळी नवीन काही रेसिपी बरोबर। धन्यवाद।